नमस्कार मंडळी, मी अक्षय धुळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एकटा जीव सदाशिव प्रस्तुत इंडिया विजन। सो गाईज, आज आपण आलो आहोत सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठी, आणि आज आपण सावंतवाडीच्या जो मोती तलावाचा संध्याकाळचा जो सौंदर्य आहे, जे लाईटिंगचं जे सौंदर्य आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। थोडंफार लोकांशी संवादसुद्धा साधणार आहोत, कशा पद्धतीने इकडे संध्याकाळचं जे हे निसर्गमय वातावरणात लोक इथे वॉकला येतात, काही लोक नुसतेच बसायला येतात, आपला एकांत घालवण्यासाठी या ठिकाणी येतात, ते आपण बघूयात। सो चला तर जाऊयात आपण आपल्या लोकांशी संवाद साधूयात आणि बघूयात तलावाचा हा सौंदर्य। तर म्हणजे आता आपण आहोत शिवरामराजे भोसले यांच्या प्रतिमेसकडे, आणि इथून आपण सुरुवात करणार आहोत आणि थेट आपण जाणार आहोत राजवाड्यापर्यंत आणि बघणार आहोत की सावंतवाडीचं ते तलावाकाठचं जे सौंदर्य आहे ते नेमकं कसं आहे, आणि इकडच्या लोकांशी पण आपण थोडाफार संवाद साधू। तर सर्वप्रथम आपल्याला मास्क घालणं खूप कंपल्सरी आहे, तो मास्क घालणं खूप कंपल्सरी आहे पूर्ण पद्धतीने, आणि मगच आपण शूटला चालू करूयात। मास्क मी घातलेला आहे आणि आता आपण जाऊयात पुढे। या ठिकाणी आपण बघू शकता की शिवरामराजे भोसले यांच्या प्रतिमेसकडे आपण आहोत आणि त्यांच्या लाईटिंग्स वगैरे तुम्ही बघू शकता इकडे, आणि थोडक्यात सावंतवाडीचं जे सौंदर्य आहे लाईटिंग्सचं ते तुम्ही पाहू शकता। इथे काही गौमाता आहेत आपल्या चारा चरण्यासाठी, आणि इकडे तुम्ही पाहू शकता की हे सौंदर्य आहे, आणि सौंदर्य आणि हा निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी सावंतवाडीतले काही स्थानिक जे लोक आहेत किंवा इतरूनसुद्धा असे पर्यटक आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फिरण्यासाठी, वॉकिंगसाठी, जॉगिंगसाठी येतच असतात। तर तसंच आपण काही स्थानिक लोकांकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आता आपण इथून जाऊयात गार्डनपर्यंत, एक वॉक घेऊयात, तिथून आपण जाणार आहोत राजवाड्यापर्यंत। तर वॉकसाठी आपल्याला एक वेगळी वाट दिलेली आहे या ठिकाणी, सो रस्त्यावरती आपण वॉक करायचं नाही आहे। तलावाच्या काठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे माझा मित्र आहे सचिन गावरे, आणि एकटा जीव सदाशिवच्या आपल्या चॅनलवरती एक नवीन कंटेंट आपण घेऊन येत आहोत, त्याच्या मीटिंगसाठी आज आपण दोघं भेटलो होतो। तर तसंच पण म्हटलं की आपण एक व्लॉग शूट करूया। तर सर्वप्रथम मी तुम्हाला तलावाच्या काठी असलेलं हे जे सौंदर्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करीनच। तर आता आपण म्हणजे आलो आहोत सावंतवाडीच्या गार्डनच्या दिशेला, आणि सावंतवाडीच्या गार्डनच्या दिशेने जर तुम्ही बघितलं तर सावंतवाडीचं गार्डन लॉकडाऊनच्या या कारणास्तव बंद आहे, कारण जर सावंतवाडीच्या संध्याकाळी जर तुम्ही गार्डनमध्ये गेलात ना तर प्रचंड प्रमाणात अशी गर्दी होते, त्यामुळे तलावाच्या काठीसुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी होतेच, पण सध्या कोरोनाच्या ह्याच्यामुळे बरीचशी गर्दी कमी आहे, कारण याहूनही जास्ती गर्दी ह्या ठिकाणी होत असते, त्यामुळे त्याची दक्षता घेता आणि या ठिकाणीसुद्धा तुम्ही बसून सावंतवाडीच्या संध्याकाळी तुम्ही ह्या ठिकाणीसून जर बघितलात तर खूपच सुंदर। पहिलं हे जे होते ते फक्त सफेद लाईट्सच होते, नंतर मग हे ऑरेंज कलरचे लाईट्स हल्लीच 2 वर्षापूर्वी लावण्यात आलेले आहेत, सो ह्यांनी अजून एक वेगळी शोभा येते तलावाला। सो आपण गार्डन बघूच, पण गार्डन शक्यतो तसं बंद आहे। हे आहे सावंतवाडीचं भोसले स्मृती शाहू उद्यान, म्हणजेच गार्डन इंग्लिश भाषेमध्ये। तर ह्या गार्डन तसं बघायला गेलं तर चालू आहे, पण शक्यतो जी रहदारी आहे, लोकांची जी संख्या आहे ती खूपच प्रमाणात कमी आहे, आणि ह्याच्याहूनही पूर्वी बरेचसे लोक यायचे आणि बरीचशी गर्दी व्हायची, पण लॉकडाऊनच्या काही कारणास्तव गर्दी कमी आहे। आपल्याबरोबर आपले मित्र आहेत सचिन घावरे, आणि एकटा जीव सदाशिवच्या या पेजवरती आणि चॅनलवरती एक नवीन कंटेंट आपण घेऊन येत आहोत, सचिन जी आपले निवेदक असतील त्या कंटेंटचे। सो एक वेगळाच कंटेंट आहे, तुम्हाला बऱ्यापैकी आवडेल असा कंटेंट आहे, ब्लॉग विषय वेगळा एक कंटेंट आपण, जो मंगळवारी मला काही वेळेअभावी कंटेंट काही करता यायचा नाही वेळेअभावी, त्यामुळे त्या मंगळवारच्या स्लॉटमध्ये आपण यांचा कंटेनिंग घालणार आहोत नवीनच। सो सचिन जी गावरे, आज त्याचीच एक मीटिंग होती आणि आपण आपला ब्लॉग पण शूट करण्यासाठी आलो होतो, तर सरांना बुधवारची सुट्टी असते, तो स्पेशली त्यांच्या मीटिंगसाठी आज मी आलो होतो, आणि हा ब्लॉग जो आहे तो एप्रिल महिन्यात लवकरच तुम्हाला पाहायला मिळेलच।
सो आता आपण जाऊयात राजवाड्याच्या दिशेला, आलो त्या ठिकाणावरूनच. आणि तुतारी जी आपली आहे सावंतवाडी मोती तलावाच्या मधोमधली जी तुतारी आहे ती पण आपण बघणार आहोत. सो चला तर जाऊया. गार्डनच्या बाहेरचा हा जो परिसर आहे आपला, इथे तुम्ही पाहू शकता इथे एक बुट्टेवाला आपला आहे जो बरेच वर्ष झाले मी तरी माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून बघतो आहे की दर संध्याकाळच्या वेळेस हा बुट्टेवाला इथे असतो आणि गरमीच्या दिवसामध्ये आईस्क्रीमचा बिझनेस करतात आणि इतर दिवसात ते बुट्टेवाल्याचा धंदा करतात. सो खूपच चांगलं आहे आणि बरेच वर्ष मी बघतो आहे. आणि इथेसुद्धा आपलं मँगो हॉटेल 2 आहे गार्डनच्या अगदीच समोरासमोर, पण लॉकडाऊन असल्याकारणाने लोकांची जी संख्या आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी आहे. तर मंडळी आता आपण सावंतवाडीच्या तलावाच्या काठी आहोतच खरे, पण जर बघायला गेलं तर इथे पीटर इंग्लंड म्हणा, कॉटन किंग असे नामवंत ब्रँड कपडे असतील, नामवंत बरेच म्हणजे लॉरेन्स अँड मेयो वगैरे चष्म्यांचे दुकानं म्हणा किंवा काय असे बरेचसे नामवंत जे दुकानदार आहेत ज्यांचे ब्रँड आहेत त्यांचीसुद्धा दुकानं सावंतवाडीमध्ये आपल्या आहेत. सो कुठेही असं वाटत नाही की आपण कुठल्याही गावात आहोत किंवा सावंतवाडी एक छोटंसं शहर असं वाटत नाही. आता एक सावंतवाडी एक मोठं शहर झालेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही ब्रँडेतले ब्रँडचे जे कंपनीजचे कपडेज म्हणा, शूज म्हणा किंवा ऑप्टिकल्स म्हणा हे तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी आपल्याबरोबर आपला मित्र जो आहे सचिन घावरे, जो येत्या काही दिवसांमध्ये एक नवीन कंटेंट घेऊन येणार आहे आपल्यासाठी आणि आज त्याची सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवसात तो शक्यतो ह्या तलावाच्या काठीत भटकत असतो बघायला गेला तर. आणि बुधवारच्या दिवसात जर तुम्हाला सचिन घावरेला भेटायचं असेल तर तो तलावाच्या काठी तुम्हाला इकडे कुठेतरी भटकत दिसत असेल. तर सचिन घावरेला मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सावंतवाडीमध्ये राहता, शक्यतो त्याचं जे गाव आहे ते शिवापूर आहे पण सावंतवाडीमध्ये तो भाड्याने राहतो, तर गेली किती वर्ष सावंतवाडीमध्ये आहेस तू? जॉबच्या दृष्टीने म्हणाल तर सावंतवाडीमध्ये 3 वर्ष झाले, त्याशिवाय कॉलेज त्याच्या अगोदर 2 वर्ष, अशी एकूण 5 वर्ष जवळजवळ सावंतवाडीमध्ये माझं बऱ्यापैकी इथं चालू आहे. पण वास्तव्याच्या दृष्टीने म्हणाल तर ती 2 वर्ष माझी सावंतवाडीमध्ये गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता संध्याकाळची रम्य वातावरण सावंतवाडीतलं हे कोणाला आवडणार नाही. म्हणजे जर एक दिवशी डोक्याला हेडिक नको म्हणून जी सुट्टी आपल्याला मिळत असते कामावरून ती घालवण्यासाठीचा जर कोणता योग्य वेळ आणि योग्य जागा जर असेल तर योग्य ते ठिकाण आणि अशा प्रकारचं जर ठिकाण जर मिळालं तर मी म्हणतो सोनोपे सुहाग आहे खरंच. कारण इथे तुम्ही बघू शकता की भले रेलचेल गाड्यांची रेलचेल असली किंवा इथे माणसांची रेलचेल असली तरीसुद्धा इथे कोणत्याही प्रकारचा रश असा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. किंवा रश असायचा पण आता लॉकडाऊनमुळे जरासा रश आपला जो आहे तो कमी झाला. सुद्धा ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून इथली लोकं बऱ्यापैकी नियमांचं पालन करत आहेत आणि त्याबरोबरच आपला जो आनंद आहे मनसोक्त असा आनंद जो लुटताना आपल्याला दिसत आहेत, तसंच मी सुद्धा आठवड्याचे 6 दिवस काम करून 1 दिवस जी सुट्टी मिळते त्याचा आनंद घेण्यासाठी मी बुधवारची जी मला सुट्टी असते ती इथे मी एन्जॉय करतो. इथे केशवसुतकट्टा आहे ते आपण बघूनच आता केशवसुतांच्या ज्या कविता आहेत त्या वाचतो. त्याबरोबरच हे एवढं मोठं आपण तलावाचं प्रांगण का म्हणूया, तर ते संध्याकाळचं अनुभवण्याची जी आपली वेगळी मजा आहे ती मी घेतोच. तर आपल्या या एकटा जीव सदाशिवबरोबरच जे आपण नवीन कंटेंट सुरू करतो आहे त्यामध्ये मी तुम्हाला आता भेटणारच आहे. तर या छोट्याशा डेली कंटेंटमधनं मी माझी स्वतःची थोडीशी ओळख करून दिली. तर आपल्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात की सावंतवाडीच्या तलावाच्या काठी संध्याकाळी त्यांचा जो तो अनुभव आहे आणि त्यांना कशा पद्धतीने काय वाटतं या ठिकाणी बसून. तो सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव मधुकर त्र्यंबक धारपुरे, माझं मूळ गाव दापोली आहे पण मी इथे गेले 30 वर्ष राहतो आहे सावंतवाडी. ओके. आणि किमान 20 वर्ष तरी मी इथे येतो आहे या कट्ट्यावर, केशवसुत कट्टा असं याला म्हणतात. आणि इथे खूप चांगले ज्येष्ठ नागरिक बसतात. सध्या जरा काहीतरी कट्ट्याची थोडी दुरुस्ती विरुस्ती हा विषय आहे चर्चेत, त्याच्यामुळे थोडं उपस्थितीवर परिणाम आहे. पण इथे हे ज्येष्ठांचं काय सगळ्या सावंतवाडीकरांचं अतिशय छान विरंगुळ्याचं ठिकाण आहे. आणि गोष्टी दुसऱ्यांना त्यांना विचारा पुढे. तर इथे आपल्याबरोबर
असं सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे आपले जे काका आहेत ते प्रमुख आहेत या मध्ये आणि सगळ्यांमध्ये ज्येष्ठ तेच आहेत बरोबर. तर मला तुम्हाला विचारायचं की तुमचा अनुभव या केशव सूट कट्ट्यावरचा किंवा या संध्याकाळ सावंतवाडीतल्या संध्याकाळचा काय अनुभव आहे? एकच आहे की इथे प्रसन्न वाटतं संध्याकाळी आणि बाहेर उकाडा असला तरी इथं थोडंफार गारवा असतो आणि त्यामुळे इथे बसून गप्पा मारण्यामध्ये जरासा आनंद मिळतो. अच्छा, म्हणजे जे दिवसभराचे जे काय दिवसभरामध्ये जे आता सध्या कोरोनाचं सांगायचं म्हणजे दिवसभर बसून बसून कंटाळलेला माणूस जेव्हा इथे येतो तेव्हा थोडासा तास दीड तासभर त्याचा बरा जातो. अच्छा, म्हणजे आपला जो दिवस आहे तो चांगल्या पद्धतीने चांगला जातो. धन्यवाद धन्यवाद. तर तुमच्या कुठल्या ग्रुपचं नाव आहे काय कुठलं? नाही नाही, ग्रुपचं नाव आहे कट्टा मित्र मंडळ. ओके 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 ओके, धन्यवाद. सो धन्यवाद मला माहिती दिल्याबद्दल. पाहिलात की तला मोती तलावाच्या ज्या काही जे काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांचा जो काही अनुभव आहे तो पण आपण जाणून घेतलात आणि संध्याकाळच्या ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये सावंतवाडीचे स्थानिक लोकांना हे एक मी म्हणतो एक बक्षीस आहे जे सावंतवाडीचे स्थानिक लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण बाकीचे गावात खेडेगावात जे राहतात त्यांना हा जो सुवर्ण सण हे जे निसर्गरम्य वातावरण आहे जे मुंबईच्या ठिकाणी राहतात त्यांनासुद्धा हे जे निसर्गरम्य वातावरणामध्ये असं पाहायला मिळत नाही आणि हे नेमकं फक्त आपल्याला सावंतवाडीतच मिळतं की तलावाच्या काठी बसून आपला जी संध्याकाळ आहे ती आपण घालवतो आणि दिवसाचा जो शेवट आहे तो आपण ह्या तलावाच्या काठी केला जातो. तर आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जरा व्हिडिओ रिलेट झाला असेल तर नक्की शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, खाली असलेल्या लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका कारण त्यामुळेच आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि हां बाजूला आलेली बेल आयकनसुद्धा दाबायला विसरू नका कारण त्यामुळेच आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. टिल देन काळजी घ्या आणि सुरक्षित राहा आणि शक्यतो बाहेर फिरताना